डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची 20 ऑगस्ट 2013 अज्ञात मारेकऱ्यांकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेला आज 11 महिने पूर्ण झाले तरी अद्याप दाभोळकरांची मारेकरी सापडलेला नाही. पुण्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी हत्या झाली त्या ठिकाणी निषेध व्यक्त केला. डी आर चोपडेकर या रेखाचित्रकारांनी डॉक्टर दाभोळकरांची रेखाचित्र दिवसभर काढणार असल्याचा संकल्प केलाय. तसंच एक दिवस निर्जल उपोषण या ठिकाणी सुरू आहे. आता हत्येचा तपास महाराष्ट्र पोलिसांकडून सीबीआयकडे देण्याचा आदेश हायकोर्टाने दिला. या प्रकरणी सुमारे 1500 अधिक गुन्हेगारांकडे चौकशी करण्यात आली. या तपासात पुणे शहरातील 1148 आरोपींकडे चौकशी झाली. हा तपास करताना इतर 22 गुन्हे उघडकीला आलेत. पिस्तुलांचा वापर करून गुन्हे करणाऱ्या 735 सराईत गुन्हेगारांकडे चौकशी करण्यात आली होती. मात्र अजूनही आरोपी सापडलेले नाहीत. आपण निर्जल राहून हा मेसेज राजकारण्यांपर्यंत पोहोचवतो की त्यांच्या जे मोकाट मारेकरी आहे त्यांच्या तपासाला त्यांना चालना मिळेल काहीतरी असं. आणि त्या प्रेरणेतून मी आज 12 तास त्यांचं ड्रॉईंग करणार आहे. दर महिन्याच्या 20 तारखेला आपल्याला इथे जमून आपल्या मनातला हा उद्वेग व्यक्त करावा लागतोय. तर पुढच्या 20 तारखेपर्यंत खुनी जरूर पकडलेले असावेत अशी आपल्या सर्वांची इच्छा निश्चितच आहे. परंतु आत्ताची परिस्थिती बघता आणि आजपर्यंत जे हातात आलेलं आहे बघता तशी आशा आज तरी मनाला वाटत नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.